चार पाँच सहा सात आठ नौ दहा अठारह बारह तेरह चौदह पंद्रह सोलह सत्रह अठारह उन्नीस बीस इक्कीस बाईस तेईस चौबीस पच्चीस चौबीस सत्ताईस अट्ठाईस उनतीस छब्बीस इक्कीस बत्तीस तैंतीस चौंतीस बत्तीस छत्तीस सैंतीस अड़तीस पंचालीस चालीस इक्कीचा बेचा पेचा चौरेचा पंचा सेचा सत्तीचा अठेचा एकोणपन्नास पन्नास एकावन्न बावन्न त्रेपन्न चौपन्न पंचावन छप्पन सत्तावन अट्ठावन एकोणसाठ साठ एकसठ बासठ त्रेसठ चौसठ बासठ सहासठ सदुसठ अडुसठ पंचहत्तर सत्तर एकाहत्तर बहात्तर त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर त्र्याहत्तर सत्याहत्तर अठ्याहत्तर एकोणऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी ब्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी शहाऐंशी सत्याऐंशी सत्याऐंशी अठ्याऐंशी एकोणनव्वद एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव शंभर एकशे एक एकशे दोन एकशे तीन एकशे चार एकशे पाच एकशे सहा एकशे सात एकशे आठ. शेतकरी मित्र नमस्कार. आज मी अर्जुन दादा यांच्या कपाशीच्या प्लॉट मध्ये आलेलो आहोत. जसं की तुम्ही सुरुवातीला पाहिलं किती बोंड भरलेले एकशे आठ त्यामध्ये साधारणपणे एका झाडाला त्यामध्ये बोंड लागलेला आहे. एका ठिकाणी जे काही आपण कापूस लावला जातो एका ठिकाणी एकशे आठ बोंड कापाशीला आहे. म्हणजे एका झाडाचं आपण पाहिलं तर सरासरी जरी तुम्ही सगळीकडे कापूस जर आपण विचार केला पूर्ण शेताचा तर एका झाडाला ऐंशी नव्वद बोंड सरासरी लागलेले आहे. तर आता एवढं छान कपाशीचं नियोजन त्यामध्ये त्यांनी केलेलं आहे. नेमकी त्यांना वरतंत्राचा आलेला अनुभव, कारण हा पूर्णपणे जो काही कापूस आहे हा तंत्रामध्ये कापूस आहे, तर कशा पद्धतीने नियोजन केलंय काय त्याला अनुभव आलेले हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा. कृपया तुमचं नाव गावाचं नाव सांगा. अर्जुन प्रकाश चव्हाण गाव सोयजना. मोबाईल नंबर 91 68 59. किती वर्षापासून आपण शेती करता? शेती जवळपास 5-6 वर्षापासून शेती करता. आता सध्या किती एकर शेती आहे तुमच्याकडे? शेती 12 एकर आहे, पण हे प्लॉट 2 एकराचा आहे. 12 एकर मध्ये कोणकोणते पीक आहे? संत्रा आहे 6 एकर, बाकीच मग 3 एकर सोयाबीन आणि बाकीचं कपाशी 5 एकर. आणि तंत्राने किती एकर आहे पीक? तंत्राने आपलं हे 2 एकर. 2 एकर कापूस आहे आणि मग बाकीचं तुमचं 3 एकर तिकडे आहे, तिकडे बिना तंत्राचा आहे तो आहे. मग त्याच्यात आणि याच्यात काय नेमकी बदल काय जाणवतो? आता त्या 3 एकरामध्ये कमसे कम म्हणजे 10 ऍव्हरेज यायला पाहिजे. हे तंत्रात नाही समजा, तर हे तंत्रात असल्यामुळे तर असं वाटतं की कमसे कम 30-35 क्विंटल 2 एकरात कापूस व्हायला पाहिजे. म्हणजे त्याच्यापेक्षा इकडे जास्त उत्पन्न निघू शकतो. आता आपण इथं मोजलं सुरुवातीला 108 त्यामध्ये बोंड भरले, तर तिकडे किती आहे तिकडच्या प्लॉट मध्ये? 40-35-50 च्या आत आहे इकडे. ते म्हणजे जवळजवळ दुप्पटच आहे. कोणते कोणते औषधं वगैरे काय वापरलेले? पहिले मारलं होतं चॅलेंजर हिटोको. आता हे जे तुम्ही औषधं वगैरे मारले, तर औषधं मारल्यानंतर बदल काय दिसतो पिकामध्ये प्लॉटमध्ये? ते होमिक जेल चॅलेंजर जे मारलं होतं त्यानंतर फुटवे निघाले होते. म्हणजे जबरदस्त फुटवा निघाले, 2-3 असे फुटवे निघाले. त्याच्यामुळे कपाशी जास्त काही वाढ नाही समजा, 4-4.5 फूट असेल वाढ. मग पाते एकदम बोंड जबरदस्त लागतो. तुम्ही पण वापरता ना? तर तुम्ही कोणत्या पिकाला वापरता? पराठीला. तर कसे अनुभव आहे, कसा रिझल्ट आहे? रिझल्ट चांगला आहे, एकदम चांगला आहे. आता किती एकर मध्ये आहे कापूस तुमचा? 2.5 एकर. 2.5 एकर ला म्हणजे पहिलेच वर्ष वापरताय? पहिला. म्हणजे तुम्ही तिघ पण पहिल्या वर्षी वापरताय, तर तुम्हाला माहिती कुठून पडली तंत्राची? माहिती म्हणजे असे युट्यूब वर बघतात. म्हणजे तुम्ही युट्यूब मधून, तुम्हाला आमचे जे फील्ड ऑफिसर आहे त्यांच्याकडून, तुम्हाला ते आमचे फील्ड ऑफिसर आहे रक्षक, तर त्यांच्याकडून माहिती पडली आणि युट्यूबला व्हिडिओ वगैरे जे आपण शेतकऱ्यांच्या घेत असतो त्यातून माहिती पडली. आणि मग यावर्षी एक प्रायोगिक तत्वावरती म्हणून 2-2 एकर ला वापरून पाहिजे. मग बाकीचे जे पिकं ह्या पिकांमध्ये काय फरक जाणवतो तुम्हाला? फरक आहे ना, चांगला फरक आहे. डबल डबल डबलचा फरक आहे. जसं की आता तुम्हाला खरीफ मध्ये एवढा चांगला रिझल्ट आलेला आहे, तर मग रब्बीला तुम्ही आता सगळ्या क्षेत्राला वापरणार का नाही? त्यामध्ये कोणत्या पिकाला वापरणार? हरभरा गहू. हरभरा आणि गहू. जसं की बाकीचे जर काही शेतकरी असेल तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल ह्या तंत्राबद्दल, म्हणजे वापरायला पाहिजे की नाही? काय वापरायला पाहिजे त्यांना? वापरायला पाहिजे. आणि जर सुरुवात करायची असेल म्हणजे कसं करायला पाहिजे सुरुवात? 1 एकर 2 एकर? सुरुवात एकर भरपासून केलं चालते, म्हणजे फरक दिसून येतो. म्हणजे आधी अनुभव घेतला गेला, अनुभव घ्यायचं पहिले, नंतर त्याचं जेवढी शेती आहे तेवढी करेल, त्याला हरकत नाही. बरोबर. म्हणजे एक आधी अनुभव त्यामध्ये घेतला गेला पाहिजे. अनुभव घेतलेला असेल तर नंतर सगळ्या क्षेत्राला त्यामध्ये वापरू शकता. निश्चितच त्यामध्ये अतिशय चांगला अनुभव आलेला आहे.
आणि तुमच्या तिघांचे पण अतिशय चांगले प्लॉट त्यामध्ये आहे, अतिशय सुंदर आलेले आहे. जे तंत्रामध्ये आहे एकदम चांगले आहे, बाकीचे त्यामध्ये म्हणावं तसे त्यांच्या याच्यानुसार नाही. बरोबर. तर जो काही तुम्ही खरं तर बहुमूल्य वेळ दिला, पूर्णपणे अंधारपंख पडलेला आहे, वेळात वेळ काढून शेतामध्ये आला, त्याबद्दल धन्यवाद.